सर्वात मोठ्या परीक्षा घोटाळ्याचा पर्दाफाश. एजंटनंच उघड केलं पेपर फुटीचं रॅकेट. सर्व ऑडिओ क्लिप्स फक्त झी 24 तासच्या हाती. शासनानं एकूण 5 एजन्सी नेमले का सर्व सेवा भरती करण्यासाठी? मला वाटतं एक आपटेक आहे, एक जिंजर आहे, एक जी आहे आणि न्यासा. सध्याची आरोग्याचं न्यासाकडे होतं. आता हे न्यासाचे न्यासाचे काम करणार आहेत म्हणून मला त्यांनी कानावर घातलं होतं. आम्ही करणार आहे बाबा सर, तुम्ही आमच्यासोबत राहा. ठीक आहे, हरकत नाही, मला हे तर पकडायचं होतं सगळं. पण न्यासाकडून हे झालं नाही, सगळा गोंधळ झाला. न्यासानं एकदा परीक्षा रद्द केली 24 सप्टेंबरला, त्यानंतर 24 ऑक्टोबरला आणि 31 ऑक्टोबरला घेतली. याच्यामध्ये त्यांनी माझी मुलं पास नाही केली. मला ऐकून घ्या का, की याच्या हातात पुरावा राहणार की याचे पोरं नोकरी लागले म्हणून उद्या कोर्टात जाऊन हे पोरं नोकरी लागले पैसे. नाही कसं, तुम्ही गुन्हे घालणार त्याच्यात? तुम्ही पण आरोपी होणार? हा, मी आरोपी होणार. साहजिक आहे ना, तुम्ही एजंट बनले, तुम्ही दिलं आहे, तुम्ही आरोपी त्याच्यात. मग बरोबर आहे, असं आहे मग. हा, तर आपल्याला आता हे पर्दाफाश करायचं. यांनी तर मला म्हणजे ओळखलंय, परफेक्ट ओळखलं की हा माणूस देशभक्त आहे, प्युअर देशभक्त आहे. तर यांना आपल्याला फक्त तुम्हाला सांगतो कुठली कंपनी काम करते सध्या. महाडाचं काम कोण घेतलेलं आहे? ते आहे जीए सॉफ्टवेअर कंपनी. जीए सॉफ्टवेअर कंपनी, तिथं संचालक डायरेक्टर आहे डॉक्टर प्रितीश देशमुख. हा, आणि याचा मित्र आहे संतोष हारकळ. संतोष हारकळचा भाऊ आहे अंकुश हारकळ. कुठले? हे किनगाव राजा. प्रॉपर किनगाव राजा. कुठे? बुलढाणा जिल्हा. पुढे? हा. त्याच्यानंतर यांचा मित्र दोन आहेत मित्र, एक 30 वर्षापासून क्लासमेट, समजा 30 वर्षापूर्वीची 8वी 9वी 10वी सेवलीची. सेवली आहे जालना जिल्ह्यामध्ये. आणि यांचे जे क्लासमेट, एकाचं नाव आहे सुनील कांदे. सुनील अर्जुनराव कांदे सध्या वाटरला प्राध्यापक आहे. आणि एक आहे दिलीप जायभाई म्हणून जालन्याला असतो हा. आणि हा सेवलीला सध्या शिक्षक आहे कार्यरत. ही टोळी मर्यादित एवढीच होती 2017-18ला. मग हळूहळू हळूहळू यांनी टीईटीचे काम, त्यावेळेस 19 काम, टीईटीचे बऱ्याच जणांचे काम केले. पण नोकरीला कोण लागेल मला माहित नाही. फक्त काम भरपूर केले, 50-60 काम सुनील कांदेने केले आणि एक 5-35 काम दिलीप जायभाई सुद्धा केलेली आहेत. माझी अकॅडमी जालन्यालाच होती, कारण माझी परिस्थिती सर्वसाधारण आहे. मी सुनील कांदे जाते भाऊ. मग यानं मला एक वेळेस माझ्या भाची सोयरी होती म्हणून मी वाटरला त्या आगे थांबलो होतो, परत आलतो. तर म्हणजे प्रवीण तुझ्या अकॅडमी कसं काय चाललं? मी म्हणलं छान, स्टडी सेंटर चालू आहे, 50-60 मुलं असतात आणि पोलीस भरतीला 20-25 मुलं असतात, कसं काय एवढा प्रतिसाद नाही? मुलं भरत्या होईन आता, रिझल्ट लागण आता, 4-10 मुलांचा जर रिझल्ट आला बॅनरला लागले तर मुलं वाढू शकतात. म्हणलं एक काम करणं, म्हणजे आपले मित्र आहेत ते काम करतात असे. मी म्हणलं ठीक आहे सांग कसे काम करतात. ते म्हणजे मी तुला म्हणजे प्रत्यक्ष ते एक दोन मित्र होते त्यांना बाजूला गेलं, मला हा घेऊन बसला बाजूला. असं असे मित्र आहेत म्हणजे किनगाव राजाचे आणि ते काम करतात. जर तू एक 10-20 काम दिले तर तुझ्या बॅनरला मुलं लागून मुलाची संख्या वाढू शकते. असा प्रकार झाला. याला जवळपास जुलै-ऑगस्टची गोष्ट पाहा, जुलै-ऑगस्ट 2020. त्याच्यानंतर मी दुर्लक्ष केलं 5-6 महिने. त्याच्यानंतर मग याच्या जागा निघल्या, कुठल्या आरोग्याच्या जागा निघल्या. आरोग्याच्या जागा निघल्यानंतर तो म्हणजे अरे ते आरोग्याच्या 28 फेब्रुवारीची परीक्षा होती बघा त्यावेळेस. हा, त्या जागा निघल्या होता आणि त्या जागा निघल्या तसं तुला पाय संधी आहे. मग मी शोधायला लागलो मुलं बाबा खरंच आहे काय म्हणून पाहायला. पण माझ्या एक डोक्यात हे होतं, माझा मला माझं म्हणजे मन सांगत होतं की नाही तू याच्यात पडायचं नाही, पण मला हे पकडायचं सगळं रॅकेट. सुरुवात अशी झालेली. असा एक नव्हे तर राज्यात तब्बल 50 एजंट कार्यरत असल्याचा दावा या रॅकेटचा पर्दाफाश करणाऱ्या योगेश जाधव यांनी केलाय. प्रितेश देशमुख या व्यक्तीपासून ते अनेक एजंटचे नावं त्यांनी दिले. साधारण त्या व्यक्तीने सांगितलं की 50 एजंट किमान कामाला असतील. यावरून आपण अंदाजा बांधू शकतो की 50 एजंट जर कामाला असतील तर शेकडो तरुण यापूर्वीही झालेल्या राज्य सरकारच्या मार्फत परीक्षांमध्ये निवड झाली असेल, कदाचित सेवेतही कार्यरत असेल. या घोटाळ्यात अनेक बडे मासे पोलिसांच्या गळाला लागल्यानंतर आता पर्दाफाश करणाऱ्या एजंटनं आपल्या जीवाला धोका असल्याचं सांगितलंय. एजंट नेमकं काय म्हटलंय पाहूया. तुमचं ट्रॅप यशस्वी झाला. हा, तुम्ही दिलेली माहिती खरी ठरली म्हटलं. हा, पकडले का? पकडले. कुठं कुठं? ते नाही सांगता येणार आता. ओके, थँक्यू सर. हो, सगळे पकडले. खूप पावर. पण माझं नाव गोपी ठेवा. काळजी करू नका, तुमची रेकॉर्डिंग, तुमचे नाव कोणाला सांगितले नाही आणि कुठेही पाठवू नका. त्याला वाटलं डिलीट करा किंवा तुमच्याकडे ठेवा. ठीक आहे. थोडं सरप्राईज राहा, काय राहिलं कळवा मला. हो सर, माझ्या मुलींची चप्पल मला, कारण आमचा जीवच घेतले हे. मी तेच म्हणतो, लक्षात ठेवा. तुम्हाला काही वाटलं तर आम्हाला संपर्क करा. हो, कॅश सहित पकडले सर. पकडले, परीक्षा रद्द झाली म्हाडाची. हो, ओके, थँक्यू सर. सर, माझी खूप इच्छा होती, कारण मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्यापैकी मी एक विद्यार्थी. परीक्षा परिषदेच्या आयुक्तालाच अटक झाल्यामुळे या रॅकेटची पाळमुळे फार खोलवर गेली आहे. मात्र आणखी किती आणि कोणती बडी धेंड यात गुंतलेली आहेत हे शोधून काढल्याशिवाय ही भ्रष्ट व्यवस्थेला लागलेली कीड दूर होणार नाही. दीपक भातुसे, झी 24 तास, मुंबई.